सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। कल्याण पूर्वेचा पाणी प्रश्न पेटला, सभा न घेण्याचे महापौरांचे निर्देश। कल्याण पूर्वेतील लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेसे पाणी नसल्याने या विषयावरून नगरसेवक उदय रसाळ यांनी सभा तहकुबी मांडली होती। यावर जोपर्यंत कल्याण पूर्वेतील पाणी प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत या सभागृहात कोणतीही सभा न लावण्याचे महापौर कल्याणी पाटील यांनी निर्देश दिले। कल्याण पूर्वेतील पाणी प्रश्नावर पूर्वेतील सर्वच लोकप्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेत सत्ताधारी आणि प्रशासनाला धारेवर धरले। गेल्या 4 वर्षापासून कल्याण पूर्वेतील या पाणी प्रश्नाबाबत आम्ही पोटतिडकीने उपाययोजना करण्याची मागणी करत आहोत, मात्र आतापर्यंत सत्ताधारी आणि प्रशासनाने आम्हाला आश्वासनापलीकडे काही दिले नाही। आता लोकप्रतिनिधी पदाचा कालावधी संपायची वेळ आली तरी अद्याप एकाच प्रश्नासाठी आम्हाला आवाज उठवावा लागत आहे आणि एवढे वर्ष सतत त्याबाबत पाठपुरावा करूनही हा प्रश्न सुटत नसेल तर लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला सभागृहात बसण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे उद्विग्न वक्तव्य काँग्रेसचे नगरसेवक उदय रसाळ यांनी केले। तसेच लोकांच्या एवढ्या जिव्हाळ्याचा प्रश्नही आम्ही सोडू शकत नसू तर सभागृहात बसण्याची आमची लायकी नसल्याचेही यावेळी ते म्हणाले। तर राष्ट्रवादीचे गटनेते निलेश शिंदे यांनीही या प्रश्नी आक्रमक पवित्रा घेत सत्ताधारिणी प्रशासनावर जोरदार टीका केली। पालिका प्रशासनाला खरोखरीच या पाणी प्रश्नाचे गंभीर वाटत आहे का? जर वाटत असेल तर हा प्रश्न सोडवण्यासाठी 4.5 वर्षे वाट पाहावी लागली नसती। मात्र यापुढे जोपर्यंत कल्याणपूर्वेतील पाणी प्रश्न सुटत नाही तोपर्यंत कोणतीही सभा आम्ही चालू देणार नाही अशी भूमिका निलेश शिंदे यांनी यावेळी घेतली। याला कल्याणपूर्वेतील लोकप्रतिनिधींनीही पाठिंबा दिला। त्यावर महापौर कल्याणी पाटील यांनी या प्रश्नाचे गांभीर्य ओळखत कल्याणपूर्वेतील पाणी प्रश्न सुटेपर्यंत कोणती सभा न घेण्याचे निर्देश यावेळी दिले। डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार, कंपन्यांनी मैदानात टाकलेल्या केमिकलमुळे 12 वर्षीय मुलाचा पाय भाजला। रासायनिक कंपन्यातील टाकाऊ पदार्थ खुलेआमपणे मैदानावर टाकत जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। मैदानात खेळत असता या टाकाऊ पदार्थावर पाय पडल्याने एका 12 वर्षीय मुलाचा पाय भाजल्याची खळबळजनक घटना घडली आहे। ओमकार एकोडे असे या त्या मुलाचे नाव आहे। त्याला डोंबिवलीतील MIDC एम्स रुग्णालयात दाखल केले आहे। या प्रकरणी मानपाडा पोलीस अधिक तपास करीत आहेत। कंपनीच्या प्रदूषणामुळे नागरिक हैराण झाले असतानाच आता खुलेआमपणे टाकाऊ पदार्थ फेकले जात असल्याने डोंबिवलीकरांच्या जीवितांना धोका निर्माण झाला आहे। डोंबिवली पूर्वेतील स्टार कॉर्नी परिसरातील अष्टविनायक इमारतीत ओंकार राहतो। गुरुवारी संध्याकाळी 4 च्या सुमारास तो आशापुरा मैदानात आपल्या मित्रांसमवेत क्रिकेट खेळत होता। त्याचवेळी मैदानात पडलेल्या टाकाऊ पदार्थावर त्याचा पाय पडल्याने त्याचा पाय खूपच दुखायला लागला। आई आणि वडील दोघेही कामावर गेल्याने शेजाऱ्यांनी त्यांना फोन करून बोलावून घेत ओंकारला जवळील डॉक्टरांकडे नेऊन तात्पुरता उपचार केला, मात्र त्याच्या पायाला फोडे आल्याने शुक्रवारी सकाळी MIDC एम्स रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल केले गेले। हा प्रकार घडल्यानंतर मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मैदानातील टाकाऊ पदार्थ तपासण्यासाठी पाठवले आहेत। भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांवर वाहतूक पोलिसांची धडक कारवाई। भाडे नाकारण्याच्या रिक्षा चालकांच्या वाढत्या तक्रारी विरुद्ध कल्याण शहर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। या अंतर्गत आज कल्याणमधील प्रत्येक महत्वाच्या चौकात वाहतूक पोलिसांनी ही मोहीम जोरदार राबवल्याचे दिसून आले। या अंतर्गत कल्याणमधील प्रत्येक महत्वाच्या चौकात वाहतूक पोलिसांनी ही मोहीम जोरदार राबवल्याचे दिसून आले। रिक्षाचालकांच्या वाढत्या मजुरीबाबत वाहतूक पोलिसांना मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्याची गांभीर्याने दखल घेत शहर वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांवर बडगा उगारला आहे। पहिल्याच दिवशी 779 चालकांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत। या कारवाईमुळे शहरातील रिक्षाचालकांमध्ये खळबळ उडाली असून पुढील काही दिवस ही कारवाई सुरू करण्याचा निर्धार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप सूर्यवंशी यांनी व्यक्त केला। करण्याचा एकच उद्देश आहे की लोकांच्या येणारे वारंवार तक्रारी या संदर्भात आमच्याकडे मॅनपॉवर कमी असल्याने माननीय झोनत्री साहेब आणि आमचे माननीय DCP रश्मी करंदीकर मॅडम यांनी संयुक्त आम्ही सर्व मॅनपॉवर बाहेरून मागून सण हे कारवाईला सुरुवात केलेली आहे। प्रत्येक रिक्षाचालक हे जे भाडे नाकारतात जाण्यासाठी अवॉइड करतात या संदर्भातले केसेस, परत त्यांच्यामध्ये लायसन्स वगैरे नाही, युनिफॉर्म्स नाही आहे, या संदर्भातले आम्ही ट्रॉफिकचे केसेस करत असतो वगैरे, व त्या वारंवार त्या संदर्भामधले पण
काही जे नियम ट्रॉफिक नियम पाळत नाही, सेफ्टी बेल्ट हे करत नाही वगैरे असे जे केसेस आहेत ते आम्ही केसेस करायला सुरुवात केलेली आहे. परिवहन सदस्यांच्या जागेसाठी 13 अर्ज दाखल. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंगीकृत परिवहन उपक्रमासाठी 12 उमेदवारांनी 13 अर्ज शुक्रवारी दाखल केले. शिवसेना 3, मनसे 2, भाजप 1, राष्ट्रवादी 1, काँग्रेस 4, अपक्ष 1 असे उमेदवारी अर्ज असून काँग्रेसमधील बंडखोरी चव्हाट्यावर आली आहे. सुभाष मस्के भाजपा, शैलेंद्र भोईर, महेश देसले, राकेश मुथा मुन्ना तिवारी काँग्रेस, प्रल्हाद म्हात्रे, कैलास पनवेलकर मनसे, नितीन पाटील राष्ट्रवादी, संतोष चव्हाण भालचंद्र दीक्षित, दिलीप दाखिनकर शिवसेना तर सतीश म्हात्रे अपक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले. नमस्कार.